Hi friends, kase aha sagle mi ahe Jayashree ani maha exams ya YouTube channel var tumcha puna ekda khup khup manapasun swagat. Ta friends, aaj apan 16 October 2023 cha kahi chalu ghadamodi pahnar ahot. Tya adhi jar channel var navin asal ani channel la subscribe kele nasel ta maha exams ya YouTube channel la nakki subscribe kara. Chala ta mag valuyat aplyacha pahila prashnakade. Tar aajcha apla pahila prashna ahe. Tar pahila prashna ahe. Prashna ahe Bharatacha MPCI International ne kontya deshacha अल एटिदाह पेमेंट शी करार केलेला आहे उत्तर आहे यूएई तो उत्तर आहे यूएई पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारत यूएई गुंतवणूक विषयी उच्चस्तरीय कृती गटाची 11वी बैठक कोठे आयोजित केली आहे उत्तर आहे अबू धाबी तर भारत यूएई गुंतवणूक विषयी उच्चस्तरीय कृती गटाची 11वी बैठक ही अबू धाबी येथे आयोजित केली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारत यूएई गुंतवणूक विषयी उच्चस्तरीय कृती गटाच्या बैठकीला भारतातर्फे कोण उपस्थित राहणार आहे तर उत्तर आहे पीयूष गोयल तर भारत यूएई गुंतवणूक विषयी उच्चस्तरीय कृती गटाच्या बैठकीला भारतातर्फे पीयूष गोयल हे उपस्थित राहणार आहेत उत्तर आहे पीयूष गोयल पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे या वर्षीचा कोणता महिना आजवरचा सर्वाधिक उष्ण महिना ठरलेला आहे उत्तर आहे सप्टेंबर तर या वर्षीचा सप्टेंबर महिना हा आजवरचा सर्वाधिक उष्ण महिना ठरलेला आहे उत्तर आहे सप्टेंबर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या वर्षीचा सर्वाधिक उष्ण तापमानाचे वर्ष म्हणून नोंद झालेले आहे तर 2023 हे वर्ष सर्वाधिक उष्ण तापमानाचे वर्ष म्हणून नोंद झालेली आहे उत्तर आहे 2023 पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे आतापर्यंत कोणता महिना हा सर्वाधिक उष्ण असल्याची सर्वाधिक उष्ण महिना असल्याची मान्यता होती उत्तर आहे जुलै तर आतापर्यंत जुलै महिना हा सर्वाधिक उष्ण असल्याची मान्यता होती पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे 2023 वर्षाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे उत्तर आहे जॉन फॉस तर जॉन फॉस यांना 2023 या वर्षाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे उत्तर आहे जॉन फॉस पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे 2023 चा साहित्याचा नोबेल जाहीर झालेले जॉन फॉस हे कोणत्या देशाचे लेखक आहेत तर जॉन फॉस हे नॉर्वेचे लेखक आहेत नॉर्वे या देशाचे लेखक आहेत उत्तर आहे नॉर्वे पुढचा प्रश्न पाहूया जॉन फॉस हे साहित्याचा नोबेल मिळवणारे नॉर्वेचे कितवे लेखक ठरलेले आहे तर हे जॉन फॉस हे साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणारे नॉर्वेचे चौथे लेखक ठरलेले आहे उत्तर आहे चौथे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे साहित्य नोबेल 2023 प्राप्त जॉन फॉस यांची अ न्यूज नेम सॅपलॉजी ही रचना कोणत्या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या अंतिम फेरीत पोहोचली होती उत्तर आहे 2022 तर साहित्य नोबेल प्राप्त जॉन फॉस यांची अ न्यूज नेम सॅपलॉजी ही रचना 2022 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती उत्तर आहे 2022 पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे लेखक जॉन फॉस यांची पहिली कादंबरी रेड अँड ब्लॅक कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाली होती उत्तर आहे 1983 रोजी तर लेखक जॉन फॉस यांची पहिली कादंबरी म्हणजेच रेड अँड ब्लॅक ही कादंबरी 1983 रोजी प्रसिद्ध झाली होती उत्तर आहे 1983 पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे 2023 चा साहित्य नोबेल पुरस्कार प्राप्त जॉन फॉस हे
टेलिग्राफच्या जगभरातील 100 विद्वानांच्या यादीत कितव्या स्थानावर आहेत? तर उत्तर आहे 83व्या स्थानावर आहे. तर जॉन फॉस हे टेलिग्राफच्या जगभरातील 100 विद्वानांच्या यादीत 83व्या स्थानावर आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या विभागाच्या अहवालानुसार किती वर्षाच्या अखेरपर्यंत भारतातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत दुपटीने वाढ होईल? तर उत्तर आहे 2050 वर्षापर्यंत. तर संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या विभागाच्या अहवालानुसार 2050 वर्षाच्या अखेरपर्यंत भारतातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत दुपटीने वाढ होईल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या विभागानुसार भारतातील कोणते दोन राज्य सर्वाधिक वेगाने रुद्ध होणारे राज्य आहेत? तर उत्तर आहे तामिळनाडू आणि केरळ. तर संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या विभागानुसार भारतातील तामिळनाडू व केरळ हे दोन राज्य सर्वाधिक वेगाने रुद्ध होणार असणारे राज्य आहेत. उत्तर आहे तामिळनाडू व केरळ. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या विभागाने निपुण महाराष्ट्र उत्सव उपक्रमाची घोषणा केलेली आहे? उत्तर आहे शिक्षण. तर महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने निपुण महाराष्ट्र उत्सव उपक्रमाची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात कोठे तायवान एक्सपो 2023 इंडियाचे आयोजन करण्यात आले आहे? उत्तर आहे गोरेगाव मुंबई येथे. तर महाराष्ट्रात गोरेगाव मुंबई येथे तायवान एक्सपो 2023 इंडियाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर या आयोजनाचे उद्घाटन कोणी केलेले आहे? तर देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अमेरिकेच्या फ्रीडम हाऊसच्या अहवालानुसार इंटरनेट स्वातंत्र्यात भारत जगात कितव्या स्थानावर आहे? तर उत्तर आहे 51व्या. तर अमेरिकेच्या फ्रीडम हाऊसच्या अहवालानुसार इंटरनेट स्वातंत्र्यात भारताचा क्रमांक हा जगामध्ये 51वा आहे. उत्तर आहे 51. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेच्या अध्यक्षपदी अतुल शिरोडकर यांची निवड झालेली आहे. उत्तर आहे अतुल शिरोडकर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतात 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान कोणता सप्ताह आयोजित केला? उत्तर आहे वन्यजीव सप्ताह. तर भारतात 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह आयोजित केला होता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, नर्गिस मोहम्मदी यांना 2023 या वर्षाचा कोणत्या क्षेत्रातील नोबेल जाहीर झालेला आहे? तर नर्गिस मोहम्मदी यांना 2023 या वर्षाचा शांतता नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे. उत्तर आहे शांतता नोबेल पुरस्कार. पुढचा प्रश्न पाहूया. 2023 या शांतीचा नोबेल जाहीर झालेल्या नर्गिस मोहम्मदी या कोणत्या देशाच्या मानवाधिकार कार्यकर्ता आहेत? उत्तर आहे इराण. तर नर्गिस मोहम्मदी या इराण देशाच्या मानवाधिकार कार्यकर्ता आहेत. उत्तर आहे इराण. पुढचा प्रश्न पाहूया. शांततेच्या नोबेल मिळणाऱ्या नर्गिस मोहम्मदी या एकूण कितव्या महिला आहेत? तर या 19व्या महिला आहेत. हा पुरस्कार प्राप्त झालेल्या ह्या 19व्या महिला आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. 2023 या शांततेचा नोबेल मिळणाऱ्या नर्गिस मोहम्मदी कितव्या इराणी महिला आहेत? तर या दुसऱ्या इराणी महिला आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे,
2023 शांतता नोबेल जाहीर झालेल्या नर्गिस मोहम्मदी यांना सध्या किती वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे? तर यांना 11 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे. नर्गिस मोहम्मदी यांना सध्या 11 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. साहित्य सम्राट न. ची. केळकर स्मरणार्थ दिला जाणारा केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक कोणाला जाहीर झालेला आहे? उत्तर आहे डॉक्टर माधव गाडगीळ यांना हा पुरस्कार हे पारितोषिक मिळालेले आहे, जाहीर झालेले आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.